2014 लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मधून एकनाथ गायकवाड यांचा दारुण पराभव झाला. मात्र यंदाही काँग्रेसने पराभव झालेल्या गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देऊन सिद्ध केलं की काँग्रेसकडे उमेदवार नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये खासदार राहुल शेवाळे यांचं देखील मतदारसंघात दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक आता तिसरा पर्याय शोधत आहे. जिथे गायकवाड सांगतात दलित चळवळीवर कधीच टीका करत नाही, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार उभा करून गायकवाड यांना संकटात आणल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या 3 दशकापासून आपल्या परिवार धारावीचं प्रतिनिधित्व झाला. 30 वर्षापूर्वीची धारावी आणि आताच्या धारावीमध्ये काय सुधारणा झाल्या, काय फरक आहे? 1985 मध्ये मी धारावी त्यावेळी ते धारावी आताच्या धारावीमध्ये बदल झाला. त्यावेळेला धारावीमध्ये आज जायला देखील संस्थेत होते, आज गेल्या बाहेर कुठून यायचं याची पंचायत पडत होती. त्याची काही छोटी छोटी सगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. धारावीमध्ये मूलभूत सुविधा ज्या पाहिजे होत्या, स्ट्रॉ वॉटर ड्रेनेज नव्हतं, दिवाबत्तीची सुविधा ती शहरामध्ये असून देखील वीज नव्हती, त्यासाठी आम्ही सक्तीचं विजेची सोय केली, मोठ्या पाण्याचा टाकून पाणी सोय केली, ड्रेनेज मुलभूत केले, धारावीच्या मूलभूत सगळ्या सुविधा आम्ही केल्या. त्याचप्रमाणे 1985 मी आमदार झाल्यानंतर आमच्या कामाची शताब्दी वर्ष होतो, त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांनी या शताब्दीवर मुंबईला 100 कोटी जाणून त्या आधारार्थ 37 कोटी मी धारावीला नेली. आणि 37 मध्ये या सगळ्या राजकीय करण्याचा प्रयत्न केला. PMJP च्या माध्यमातून काही बिल्डिंग उभ्या पण केल्या, रस्ते काही ठीक केले, हे सगळं जे आहे आज धारावी पूर्वी धारावीमध्ये फरक आहे. मुंबईमध्ये कुठे नाही अशा तर कुठल्या जिल्ह्यामध्ये नाही. आमच्या धारावीमध्ये आम्ही मोठं स्पोर्ट अंतर बाजून घेतो 23 कोटीचं. आज त्याच्यामधून आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तुम्ही जाऊ शकतात अशा तऱ्हेचं आम्ही धारावी केलं. ते युती सरकार आल्यानंतर ते मी त्यांना त्या भाड्यात दिलं, त्यांनी भाडं कमाईचं काम केलं. आणि धारावीतल्या गरीब लोकांना, मुंबईच्या गरीब लोकांना, गरीब लोकांच्या मुलांना खेळाच्या सुविधा निर्माण करून दिल्या, गार्डन केलं तिथं, अशा तऱ्हेच्या अनेक सोयीसुविधा या धारावीमध्ये केल्या. मूलभूत सुविधा देखील धारावीमध्ये नव्हत्या. एक अर्धा तास किंवा 15 मिनटं जरी पाऊस पडत धारावीचं पूर्ण पाणी भरत होतं. त्या धारांचा दुर्गळ भाग आहे. मी स्ट्रॉ मॉटर ड्रेनेज केल्यामुळं आता किती पाऊस आला की धारावीमध्ये पाणी भरत नाही. धारावीचा फार मोठा काय परिस्थिती नाही आहे, परंतु आमची जी कल्पना होती धारावीमध्ये नवीन शहर निर्माण करण्याची, ती कल्पना आम्ही घेऊन निघालो. मुंबईमध्ये आपण सांगितलं की 80चं पहिलं हे होती, 180 वर्षाचं अंतर घेतो, 225 घर देतो. नंतर आपण केंद्र सरकार आपल्या निर्णय घेतला काँग्रेसच्या, त्यावेळेला 261 घर देतो. धारावीसाठी आपण स्पेशल प्लॅन केला आणि धारावी एक नवीन सिटी निर्माण करावे यासाठी 300 घर आपण घ्यायचं कबूल केलं. शिवसेना BJP त्याला विरोध केला, त्यांनी सांगितलं की 400 घर पाहिजे. त्यांची सत्तानंतर मला बोलता सांगितलं, बाबा तुम्ही 400 घर द्या, आमचा काही विरोध नाही, आमचा पाठिंबा आहे. ते म्हणजे नाही, ते राजनीती होती, आता काही देऊ शकत नाही. आता त्यांनी धारावीच्या आत्या अख्ख्या 4.5 काळामध्ये काही झालं नाही. आता 6 महिने झाल्यानंतर आता धारावीची योजना करतात आणि त्या योजना मी पाहिली तर सगळी आम्ही जी योजना केली तीच योजना आहे. त्यांनी 400 घर दिलं नाही, उलट आम्ही 300 घर द्यायचं तेच त्या योजनेमध्ये आहे. पण ती योजना आता सक्सेस होणार नाही, याचं कारण राहुल गांधींनी आता 500 घराचं आश्वासन दिलं आहे. आता आम्ही यासाठी कंपर्क असत आहोत की धारावी असो किंवा माझा मतदारसंघ असो किंवा मुंबई असो, सर्व ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या आहेत, ज्या जीर्ण चाळे आहेत, ज्या PMJP च्या इमारती आहेत किंवा जे पागडीच्या इमारती आहेत, त्या सर्व रहिवाशांना, रिपेअर बोर्डच्या सर्व रहिवाशांना 500 घर म्हणजे 1 रूम, किचन आणि हॉल हे देण्याचं आम्ही कबूल केलेलं आहे आमच्या नेत्यानं. त्यामुळे त्याचं आम्ही बांधलं आहोत आणि त्या तऱ्हेने मुंबईचा जी विकास करायचा मी काम करतो. धारावीच्या प्लॅनमध्ये असा SREचा प्लॅन नव्हता, तो सर्वकष विकासाचा प्लॅन होता. त्याच्यामध्ये चांगले रस्ते होते, कुठेतर रस्ता देखील 30 फुटं जावता, मोठा रस्ता 150 फुटं जावता, फुटपाथ नवीन होते, पाण्याची लाईन नवीन होती, ड्रेनेज नवीन होतं. आम्ही धारावीमध्ये सोशिओ इकॉनॉमिक सर्वे केला होता, सामाजिक सार्वजनिक जीवनाचा सर्वे केला होता. धारावीमध्ये स्कूल केली पाहिजे, धारावीमध्ये हॉस्पिटल केली पाहिजे, धारावीचे रस्ते कसे पाहिजे, धारावीचं रेंजर कसं पाहिजे, आता सगळ्याच आपल्याला केलं होतं. पण ह्या लोकांनी विरोध केला आणि स्वतःच्या सरकारच्या अनुषंगाने काही केलं नाही, एक मिटे रचलं आहे. आता तो प्लॅन करून आम्हाला ते आम्ही जे 300 घर मिळत होतो आता 500 घर मिळत होतो. विरोधाचा प्रश्न आहे तर वंचित बहुजन आघाडीनेही आता उमेदवार उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडी ही एक पक्ष त्यांनी निर्माण केली आहे, त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीने आमचे ध्येय एक आहेत, त्यांनाही जातीवादाचा पराभव करायचा,
त्यांनाही RSS BJP आणि शिवसेनेचा भाव करायचा, आम्हाला इथेच करायचं. आता लोकांसमोर प्रश्न आहे की काँग्रेस आणि त्यांची जी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षांची जी पुरोगामी आघाडी आहे त्यांना मत द्यावं का वंचित आघाडी मत द्यावं. मी एकच सांगेन की जे जातीयवादी शक्तीचा BJP RSSचा आणि शिवसेनेचा पराभव करतील त्यांनाच मत दिलं पाहिजे. मला खात्री आहे की ते काम आहे, आम्हीच करू शकतो. त्यामध्ये सगळ्यांचा पाठिंबा मला मिळतो, खात्री आहे. सर, आणि त्यांचे मतदारही मुस्लिम आणि दलित आहेत आणि आपले मतदारही दलित आणि मुस्लिम आहेत. असं आहे, मतदार हे सगळेच आपले आहेत आणि दलित मुस्लिमाबद्दल बोला तर हा समाज आता जागृत झालेला आहे. बाबासाहेबांनी करून दलित संपूर्ण जागृत झालेलं आहे आणि मुस्लिमावर जे आता अन्याय अत्याचार होतात त्यामुळे मुस्लिमही जागृत झालेलं आहे. सगळ्याला आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे. त्यामुळे मुस्लिम आणि दलित एकच गोष्ट करणार आहेत, ते म्हणजे BJP शिवसेना आणि RSSचा पराभव करणे. सुप्त त्यांच्यामध्ये नात आहे की आम्ही काय करणार तर जातीयवादी शक्तीचा पराभव करणार, RSSचा पराभव करणार, BJPचा पराभव करणार, शिवसेनेचा पराभव करणार आणि जे ते पराभव करू शकतील त्यांनाच ते मतदान देतील. त्यामुळे मला खात्री आहे की काँग्रेसचा मतदान मला मतदान मिळेल. अगदी शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर आणि आपली चांगली मैत्री आहे तर ते आपल्याला कितपत मदत करतील? असं आहे की आमची मैत्री व्यक्तिगत आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये दलित चळवळीवर कधीही टीका केली नाही. आंबेडकरी चळवळ आहे, त्यांचा मी सन्मान राखत आलेला आहे. मी बाकीच्या पक्षावर टीका केली नाही. माझी टीका नेहमी गांधीवादी शक्तीविरुद्ध असते, हुकुमशाही शक्तीविरुद्ध असते आणि परिवर्तनाला विरोध करणारा शक्तीविरुद्ध माझी टीका असते. त्यामुळे सगळे जे आहेत बाळासाहेब आंबेडकरच्या बाजूला चांगले मित्र म्हणण्यापेक्षा नेतेच आम्ही मागू करा, ते नेते आहेत. तर ते काय करणार तो त्यांनी निर्णय घ्यावा. मनोज विषयाविरुद्ध मी जेव्हा लढत होतो तेव्हा त्यांचा उमेदवार माझी हायला दिशेने मुंबईला गेला. त्यामुळेला बाळासाहेब आंबेडकर सगळे रिपोर्ट जेवढे गट आहेत मी सांगायचो माझ्या मतदारसंघामध्ये मनोज विषयाविरुद्ध रिपब्लिकन ऐक्य झालेलं आहे. त्या रिपब्लिकन सगळ्या गटांनी मला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे मी निघणार आहे. समाजवादी पक्षाने देखील त्याला उमेदवार उभा केलेला आहे म्हणून तुमचा प्रयत्न असणार की त्यामुळे त्यांचा देखील मला पाठिंबा मिळण्यासाठी गरज होता. फक्त उद्यमांनी पाठिंबा नव्हता, आतून करंट होता. मला वाटतं आता तो करंट जागृत होईल असं मला वाटतं.